जे तुमच्या स्क्रीनवर दिसेल, पहिलं प्रॅक्टिकल जो सांगितलेलं आहे, जो स्टेट बोर्डमधला पहिला चॅप्टर जो आपला मॅट्रिक्स आहे, सॉरी सेकंड चॅप्टर मॅट्रिक्स आणि फर्स्टवाला लॉजिक, या दोन्ही चॅप्टरचं कॉम्बिनेशन आपण दोन दोन चॅप्टरनं इथे दिलेलं आहोत. पहिले दोन चॅप्टरचं पहिलं प्रॅक्टिकल असेल आणि दुसऱ्या दोन चॅप्टरचं दुसरं प्रॅक्टिकल, असे दोन दोन चॅप्टर आपण इन्क्लुडिंग करून तुम्हाला या ठिकाणी पूर्ण प्रॅक्टिकल रिटर्न करून ठेवलेलं आहोत. लॉजिकमधला क्वेश्चन नंबर 3 जो दिलेला आहे तुमच्या स्क्रीनवर बघा दिसत आहे, हा वाला क्वेश्चन आहे जो क्वेश्चन नंबर तुम्हाला दिलेला आहे. हा क्वेश्चन तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये विदाऊट युझिंग लॉग टेबल सारखं असतं ना, तसं विदाऊट युझिंग द ट्रूथ टेबल हा तुमचा क्वेश्चन स्टेट बोर्डमध्ये 1-3 मार्काला विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा हा क्वेश्चन थोडा महत्त्वाचा पण आहे. त्याचबरोबर पुढचा क्वेश्चन बघूया आपण. पुढचा क्वेश्चन जो तुम्हाला दिलेला आहे क्वेश्चन नंबर 4, ज्या ठिकाणी ट्रू टेबलचा वापर करायचा आहे, ट्रू टेबलचा वापर करताना आणि न करताना, विदाऊट युझिंग आणि युझिंग, असे दोन्ही क्वेश्चन स्टेट बोर्डला महत्त्वाचे आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 पी आणि क्यू दिलेला आहे, आर का दिलेलं नाही आहे, पी क्यू द्या, त्याचं निगेशन करायचं, निगेटिव्ह करून तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे. तशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्याप्रमाणे तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये क्वेश्चन तसाच विचारला जाईल. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर विचारला गेलेला आहे क्वेश्चन नंबर 5, त्या ठिकाणी इक्वेलेंट दिलेला आहे, दोन्ही बाजू तुम्हाला इक्वेलेंट दाखवायचा आहे, जसल्या प्रकारे आपण लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड विचारत करत असतो तशा प्रकारे परत इथे दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर जस्टिफाय करणंसुद्धा गरजेचं आहे. त्या ठिकाणी साधे स्क्रीनवर आपण लिहिलं आहे, परंतु स्टेट बोर्डमध्ये याच्यावर क्वेश्चन येण्याची यावेळी शक्यता नाही आहे तेवढी. ठीक आहे, परंतु काय सांगता येत नाही, एकदा बघलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर तुम्हाला दिलेला आहे क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 सांगितलेलं आहे की विथ युझिंग द ट्रूथ टेबल आपल्याला ट्रूथ टेबलचा वापर करायचा आहे. जर पी क्यू आर असेल तर तुम्हाला कंडिशन दिलेलं आहे, या ठिकाणी पी क्यू आणि आर दोन्ही दिलायला पाहिजे होतं आणि या ठिकाणी दिलेलं पण आहे, त्या ठिकाणी तुम्हाला कंडिशन मोजलेलं आहे तर पी क्यू आणि आर बरोबर. हा असला क्वेश्चन मी थोडासा महत्त्वाचा आहे. क्वेश्चन नंबर 7 मोस्ट इम्पॉर्टंट आहे स्टेट बोर्डसाठी आणि याच्यावर लॉजिकली तुम्हाला ओपन आणि क्लोज असणारे सर्किटसुद्धा त्यावर बी क्वेश्चन विचारले जाऊ शकतं. प्रॅक्टिकल नसल्यामुळं काय झालं, परंतु तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बरोबर आहे. असं पहिला प्रॅक्टिकल होतं. हा दुसरा आहे मॅथमॅटिक्समधला तुमचा मॅट्रेसेसमधला पहिला क्वेश्चन आहे. त्या ठिकाणी ॲडजॉइंट मेथड तुम्हाला फाइंड आउट करायला सांगतात बरोबर आहे. युझिंग त्या ठिकाणी ट्रूथ टेबलसारखं काही लागत नाही आहे, त्या ठिकाणी फक्त रो आणि कॉलम 2 by 2, 3 by 3, 2 by 1, 1 by 2 अशा प्रकारचे तुम्हाला रो दिले जातात. त्या ठिकाणी तुम्हाला फाइंड आउट करायचे दिलेला ॲडजॉइंट मेथड आणि दिलेल्या कुठल्याही कंडिशनमध्ये तुम्हाला विचारलेला क्वेश्चन पहिल्यांदा मेजर मायनर ॲडजॉईंट बरोबर आहे ए आय जे या सगळ्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला फाइंड आउट केलं जातं की तुम्हाला सरळ सरळ फॅक्टर काय करायचे लिहायचे आणि प्रॅक्टिकल फिलअप करून टाकायचं. ठीक आहे, व्हेरी सिम्पल आहे. त्या ठिकाणी मायनर वगैरे दिलेला A11, A12, A13 या ठिकाणी 2 2 आहे ना, 2 1 1 3 या सकारे बघा. त्या ठिकाणी तुम्हाला मॅट्रिक्स फिलअप केलेला आहे, पूर्ण बघून घ्या. त्यानंतर बघा पुढे सांगितलेला आहे क्वेश्चन नंबर तुम्हाला दिलेला आहे 4. क्वेश्चन नंबर 4 सांगितलं एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. आता ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय, आपण स्टेट बोर्डमधून याच्यावर प्रॅक्टिकली आपण बघितलेलं आहोत आणि याच्यावर प्रॉब्लेम पण आपण शिकलेला आहोत बरोबर आहे. जर तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास केला असेल तर सगळं प्रॅक्टिकल तुमच्या नोटबुकमध्ये जे आहे ते सगळे बुकच्या डिपेंडेंटच आहे, सगळ्या बुकमध्ये असणारेच प्रॅक्टिकल तुमच्या या ठिकाणी मांडले गेलेले आहेत. ठीक आहे, या ठिकाणी बघा. त्यानंतर रो आणि कॉलम वापरून तुम्हाला ते दोन्हीही ट्रान्सफॉर्मेशनमध्ये करायचं असतं, रो ॲज वेल ॲज कॉलम. ओके, पुढे दिलेला क्वेश्चन बघूया त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 5 आहे. क्वेश्चन नंबर 5 सांगितलं शो दॅट द मॅट्रिक्स, तुम्हाला दिलेलं एक मॅट्रिक्स आहे त्याला इन्व्हर्टेड करायचं आणि इन्व्हर्सला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, ॲडजॉइंट मेथडमध्ये तुम्हाला फिल करून द्यायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. त्यानंतर क्वेश्चन नंबर दिलेला आहे, क्वेश्चन नंबर नेक्स्ट आपला जो दिला गेलेला आहे तो म्हणजे क्वेश्चन नंबर 6 आहे. क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला AX = B दाखवायचं आहे आणि या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. स्टेट बोर्डमध्ये एक्सची व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी थेरॉटिकल क्वेश्चन दिले जातात, जसं की पेन्सिलचं आहे तुमच्या बुक्समध्ये, फ्रूटचा आहे बरोबर आहे. क्वेश्चन बँकमध्ये बघा थोडं, पेन्सिल 3 कलरच्या पेन्सिल असतात, त्यामध्ये 2 white, 2 black, 1 red अशा प्रकारचं कंडिशनवर डिपेंड असते. बनाना मार्केटमध्ये आपण जे कुठल्या वस्तू असतो त्याच्यावर त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन दिला जातो. क्वेश्चन नंबर 6 बघूया, एक्सची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची असते बरोबर आहे. रो आणि कॉलम ॲड करता आलं की विषय संपलेला असतो. ठीक आहे, त्यानंतर बघूया हा क्वेश्चन थोडासा महत्त्वाचा आहे बरं का, तुम्हाला लक्षात ठेवा, कारण की हा क्वेश्चन स्टेट बोर्डमध्ये विचारण्यायोग्य विचारलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर हा जो आहे तो 7 आहे. क्वेश्चन नंबर 7 सांगितलं टू फाइंड द मॅट्रिक्स ऑफ बी सच दॅट द ए बी इज इक्वल टू आय. जर तुम्हाला एक्स ए बी बरोबर आय असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे बरोबर. ए फ्रॉम वॉर्ड ऑफ ए काढायचं आहे
मॉडाफी काढल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कशा प्रकारे आपण मॅट्रिक्स सोडवतो 3x3चं, त्याच्यानुसार तुम्हाला कळून जाईल की कसल्या प्रकारचं मॅट्रिक्स आहे ते. ठीक आहे, त्यानंतर तो तुम्हाला एक सिम्पली फॉर्म भरून प्रूफ करायचा असतो, आणि तो जर प्रूफ झाला तर तुमचा इथे सेकंड प्रॅक्टिकल या ठिकाणी संपतं. तिसरं प्रॅक्टिकल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. ठीक आहे.